नमस्कार मित्रांनो मी आहे आर के आणि तुम्हाला आजचं मार्केटच्या लेव्हल सांगायचा सा प्रयत्न केला होता जबरदस्त असा गॅप अप ओपनिंग झाला सत्तर पॉईंटचा एकोणीस तर आठशे लेवल टच करेल सो एक्झॅक्टली लेवलला टच केलेला आहे मित्रांनो ओके उद्या आज एक्सपायरी होती फाईन निफ्टीची सो आज देखील फाईन निफ्टीने हिरो झिरोचा कॉल जो होता तो दोन्ही बाजूचे झिरो केलेले आहेत फाईन निफ्टीमध्ये बघू शकतो टोटल फ्लॅट असा मार्केट गॅपअप दिला तर दिला तेवढा आणि त्याच्यानंतर टोटल फ्लॅट मार्केट दोन्ही कॉल इन द मनी मदले ऍट द मनी मदले कॉल्स घेतले होते दोन्ही कॉल्स देखील झिरो केलेले आहेत निफ्टी निफ्टीमध्ये आज उद्या बघूयात उद्या बँक निफ्टीची एक्सपायरी असणार आहे तर कशा पद्धतीने लेवल्स आणि काय सपोर्ट रजिस्टर असतील करूयात आपण प्रिडिक्शन मित्रांनो बँक निफ्टी सुद्धा टोटल फ्लॅट साइडवेज गेलेले आहे पूर्णपणे गॅपअप झाला तेवढाच गॅपअप झाला होता पूर्णपणे ओके okay, चलो जास्त वेळ न घालवता करूया स्टडी कशा पद्धतीने असू शकतील उद्याच्या मार्केट लेवल तर इथे वर्ल्ड मार्केटचे फ्युचर चेक करतो आपण सगळेच्या सगळ्या रेड झोन मध्ये आहेत मला पूर्ण अठ्ठेचाळीस पॉईंट डाऊजॉन देखील चाळीस पॉईंट एक्केचाळीस पॉईंट तर पूर्णच्या पूर्ण बिरीश मार्केट असं दिसतं निफ्टी बँक निफ्टीने जे काही गॅपअप दिला होता तेवढेच आज पॉझिटिव्ह प्लस पॉईंट दिसत आहेत बाकी गिफ्ट निफ्टी सुद्धा मायनसमध्येच आहे मित्रांनो ओपन इंटरेस्ट चेक करूयात आपण निफ्टीमध्ये काय निफ्टीमध्ये ओपन इंटरेस्ट तयार होतोय स्ट्राईक प्राइस थांबलेली थांबलेले एकोणीस हजार आठशे पन्नास चान्सेस गॅपअपचे वाटत आहेत सपोर्ट लेवल तयार के केलेली आहे पी एकोणीस हजार आठशेच्या च्या ओके चान्सेस हाय आहेत की मार्केट हाच रजिस्टर पकडून खाली पडणार म्हणजे जर उद्या जर गॅप ओपनिंग जर जा झाली आठशे पन्नासच्या वरती तरच सस्टेन करणार नाही तर परत एकदा फॉल बघायला मिळू शकतो एकोणीस हजार सातशे पर्यंत सच्छेची रिटेस्ट लेवल दिसून येत आहे मित्रांनो बँक निफ्टीमध्ये उद्या एक्सपायरी असणारे कशा पद्धतीने बघा त्रेचाळीस हजार आठशे वरती पीसीआर झाला झिरो अप होण्याचे चान्सेस हायर रजिस्टन असू शकतो चौवेचाळीस हजाराचा त्याच्यापेक्षा वरती क्रॉस करून जाऊ शकतो मार्केट चौवेचाळीस हजार तीनशे पर्यंत सुद्धा हायर रजिस्टर असू शकतो मला थोडंसं बँक निफ्टीमध्ये अपसाईडचा व्ह्यू दिसून येत आहे स्ट्रॉंग सपोर्ट केलाय फाईन निफ्टीने सुद्धा आज बघू शकता एकोणीस हजार सहाशे पन्नासचा चा सो याच्या थोडेसे गॅपअपचे आणि हायर हायर रजिस्टर आठशे पण मित्रांनो व्हॉट्सअपचा चा ग्रुप देखील आहे खूप चांगल्या पद्धतीने लेवल्स दिले जातील तुम्हाला ग्रुपवरती पण लेवल्स सांगायचा प्रयत्न करतोय मी एक कॉल सुद्धा दिले जातील सुद्धा पण आजचा कॉल्स दोन्ही बघा दोन्ही पण घ्यायला सांगितले होते हिरो झिरोसाठी एकोणीस हजार सहाशेचा पुट दोन्हीही सो दोन्ही झिरो झालेले आहेत मार्केट टोटल फ्लॅट आणि साईडवेज गेलेलं आहे ओके अशा पद्धतीने ग्रुपची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली आहे जॉईन करू शकता त्याआधी सगळ्यांनी लाईक करा मित्रांनो व्हिडिओला चॅनल सबस्क्राईब करा नवीन असताल तर निफ्टीमध्ये बघूया तिथे निफ्टीचा इंडेक्स आहे आपला वीकली व्ह्यू मी अनालिसिस करतोय वीकली व्ह्यू मध्ये बघू शकता आता म्हणजे जो काही सोमवारची कॅन्डल होती रेड मध्ये झाली होती आणि आजची प्रॉपर अशी ग्रीन मध्ये क्लोजिंग झाली सो एकदा एक लेवल जर क्रॉस केली तर मार्केट याच वीक मध्ये वीस हजार दोनशे सुद्धा जाऊ शकतं मित्रांनो निफ्टीमध्ये एवढा हा एक लावू शकतो चांगल्या पद्धतीने बट मार्केटमध्ये कंटिन्यू पॉझिटिव्ह मुवमेंट असेल तर आता थोडे सस्टेन करणारे मार्केट दिसून येत आहेत पूर्णपणे ओके त्रेचाळीस हजार सहाशे वरती सहाशे ऐंशी वरती मार्केट सस्टेन करत बँक निफ्टीचं बघू शकतो इथं जे काही लेवल आहे खूप चांगल्या पद्धतीने रिट्रेस झाला होता मागच्याच आठवड्यात मार्केट आणि या आठवड्यात थोडी पॉझिटिव्हचे मुवमेंट दिसतात तर जोपर्यंत त्रेचाळीस हजार तीनशेच्या च्या वर मार्केट निघत नाही बँक निफ्टीचं तोपर्यंत तरी कुठले कॉल साइड मुवमेंट नाही आहेत मित्रांनो याच्या कुठूनही सेलरचं प्रेशर येऊ शकतं मार्केट खाली पडू शकतं बँक निफ्टीमध्ये आणि निफ्टीमध्ये एकोणीस हजार आठशे पन्नासच्या वर ओके अशा पद्धतीच्या दोन रजिस्टर्न लेवल आहेत त्याच्या वर गेलं तर वर जाईल मार्केट नाहीतर तिथून वीकली कॅन्डल चे सो फाईन निफ्टीची आज एक्सपायरी होती तर गॅप अप झालास तर एकोणीस हजार सहाशे साठच्या वरती ओपनिंग झाली तरच मार्केटमध्ये एक पॉझिटिव्ह मुवमेंट येऊ शकते एकोणीस हजार आठशे सत्तरपर्यंत पर्यंत म्हणजे एकोणीस हजार नऊशे पर्यंत एक पॉझिटिव्ह मुवमेंट आपल्याला बघायला मिळू शकते मित्रांनो ओके okay, नाही तर परत एकदा प्रेशराईज लागेलच ओके okay? हे होतं आपला वीकचा व्ह्यू डेचा व्यू व्ह्यू खूप चांगल्या पद्धतीने मी सांगायचे प्रयत्न केले होते जबरदस्त लेवलला फॉलो करत होतो मार्केट बोथ साईडचा व्ह्यू दिला होता असं नाही की वन डायरेक्शन दोन्ही बाजूचा व्ह्यू होता तो पहिल्यांदा अपसाइडला टार्गेट कम्प्लीट केलं नंतर चार स्पीडने त्या स्पीडनी खाली आलं रिकव्हरी आणि साईडवेज अशा पद्धतीने फाईन नेप्टीने टोटल ट्रॅप केलंय मित्रांनो वाट लावलेली आहे बघू शकता इकडे एकोणीस हजार पाचशे नव्वद ते एकोणीस हजार सहाशे म्हणजे मॅक्स टू मॅक्स दहा पॉइंट मध्ये वीस पॉईंट मध्ये अख्खा दिवस फ्लॅट घालवलेला आहे कॉल आणि पुट दोघही झिरोच करण्याच्या बेतात आणि झिरोच केलेले आहेत चांगले मोठे लेवल्स होते सो उद्यासाठी सेम लेवल्स आणि सेम सपोर्ट रेजिस्टर असणार आहे वेगळं काही नाही गॅप अप गॅप डाऊन झालं तरच काहीतरी मेजर लेव्हल्स चेंजेस करावे लागतील आपल्याला बँक निफ्टीने ब्रेकआउट आधी ऑफसाईटला दिलं टार्गेट कम्प्लीट केलेलं नाही आहे निफ्टीने सुद्धा आपलं टार्गेट कम्प्लीट केलेलं नाही आहे रिव्हर्सल फिरलेलं आहे मित्रांनो एक कमीत कमी एकोणीस हजार आठशे साठ पर्यंत तरी टार्गेट होतं आपलं त्या पर्यंत गेलेलं नाही मदतनच रिकवर रिव्हर्स फिरलेला आहे मार्केट ओके अशा पद्धतीने जास्त वेळ न घालवता करूया स्टडी काय असतील उद्याच्या लेवल्स काय असतील सपोर्ट रेस्टर्न सगळ्यांनी व्हिडिओला लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा मित्रांनो तुम्ही जर लाईक केलं आणि सबस्क्राईब केलं तरच व्हिडिओ बनवण्यासाठी मला जो उत्साह येतो आणि तुम्हाला मी नवीन नवीन चांगल्या पद्धतीने माहिती द्यायचा प्रयत्न करतो अजून काही कमेंट्स करायचे असतील तर कमेंट सुद्धा करू शकता कशा पद्धतीने मार्केटचा व्यू वाटतो तुम्हाला काय कशा लेव्हल्स असतील ओके तर थोडस प्रेशर मार्केटमध्ये वर्ल्ड मार्केटमध्ये प्रेशर दिसते निगेटिव्ह दिसत आहेत सो मी जास्त लेवल चेंज करणार नाहीये ऍज इट इज जस ठेवायचा प्रयत्न करणार बोथ साईड ॲज इट इज कारण बघू शकता इथे मार्केट खूप दिवस झाले एका रेंज मध्ये फॉलो करते रेंजला फॉलो करते सो सिंपल आणि सोपा आजचा जो काही सपोर्ट आहे ते त्रेचाळीस हजार सहाशे चाळीसचा त्याच्या खाली मार्केट जर आलं तर फॉल देईल त्रेचाळीस हजार दोनशे ऐंशीपर्यंत आणि वर गेलं तर त्रेचाळीस हजार त्रेचाळीस हजार तीनशे पर्यंत सुद्धा जाऊ शकतं मित्रांनो ऑफसाईडचे चांगले रजिस्टर आहेत ओके मला तर वाटतं गॅपअपमध्येच ओपनिंग देणार चौवेचाळीस क्रॉस करणार ओके बट बघू जे काय होईल ते बघूयात आपण बघूया बँक निफ्टीमध्ये अशा पद्धतीच्या लेवल्स फाईन निफ्टीमध्ये चेक करूयात मित्रांनो काय लेवल्स असतील तर फाईन निफ्टीमध्ये मी लेवल्स ड्रॉ करून देतो इकडे पाहू शकतो आपण इकडे थोड्याशा लेवल लेव्हल जास्त फॉलचे चान्सेस नाही आहेत कारण की आजचा जो सपोर्ट क्रिएट केलेला आहे मार्केटने खूप स्ट्रॉंग सपोर्ट क्रिएट केलेला आहे ओके तर त्या लेवलवरतीच मी द्यायचा प्रयत्न करतो चेंजेस कराव्या लागतात मित्रांनो प्रत्येक वेळा चेंजेस करावं लागतं कारण की हे लेवल्स मी नाही ड्रॉ करत ना बरोबर की नाही मार्केट जे प्राइस सांगते तर त्या तशा पद्धतीने लेवल्स लावाव्या लागतात चान्सेस टू बी हाय एकोणीस हजार सहाशे वरच सहाशेच्या वरच राहण्याचे चान्सेस आहेत निफ्टी फाईन निफ्टीचं मार्केट जास्तीत जास्त हाय राही रजिस्टर न शकतो एकोणीस हजार आठशे वीसचा आठशे तीसचा चा अशा पद्धतीने ओके होतं फाइन निफ्टी मध्ये मेन इंडेक्स निफ्टी आहे आपला निफ्टीचं पण प्रिडिक्शन सेम टू सेम चान्सेस मला तर वरच जाण्याचे वाटतात आणि वरच असू शकतं उद्याचं मार्केट बट नुसतं माझ्या वाटण्याने काही होत नाही ना बरोबर का नाही मार्केटमध्ये तशा पद्धतीच्या मुवमेंट पण यायला पाहिजे प्रिडिक्शन पण व्हायला पाहिजे योग्य वेळी योग्य एंट्री तर आपण घेतोच नेहमीच घेतो टोटल हाय देऊन एक हाय क्रॉस करायचा एक मार्केटचा व्ह्यू तयार झालेला आहे पण जोपर्यंत एकोणीस हजार आठशे क्रॉस नाही होत तोपर्यंत तरी अपसाईडचा कुठलाही एक व्ह्यू स्ट्रॉंग व्ह्यू नका बनू जेणेकरून जिकडे लॉसेस होतील आणि तिकडे तुम्हाला लॉस उचलावे लागतील असे कुठलेही स्ट्रॉंग व्ह्यू नका बनवू मित्रांनो ओके स्ट्रॉंगली सपोर्ट लेवल तयार केलेली आहे एकोणीस हजार आठशेची ची त्याच्या खाली माझा कुठलाही व्ह्यू नाही गेलं तर ट्रेडिंग बंद ट्रेड अवॉइड करा वरती जर गेलं आठशे पन्नासच्या जरी वरती असलं तरी चांगला सपोर्ट आहे वरच्या वर जाणार वीस हजार ला सुद्धा मार्केट टच करू शकतं ओके अशा पद्धतीच्या लेवल्स रजिस्टर आणि सपोर्ट सगळ्या लेवल्स मी ड्रॉ करून दिलेल्या आहेत मित्रांनो निफ्टीमध्ये सुद्धा माहिती आवडली असेल तर व्हिडिओ लाईक करा चॅनल सबस्क्राईब करा खूप खूप धन्यवाद मित्रांनो भेटूयात उद्या सकाळी नऊ ते अकरा लाईव्हला लाईव्ह मध्ये सुद्धा थोडीशी प्रॉब्लेम होते आवाज वगैरे प्रॉब्लेम ह्या त्या गोष्टी येतच आहेत बट थोडंफार आता कसं अडचणी येतच राहतील बट आपल्याला टिकून राहायचंय आपल्याला करत राहायचंय समोर जायचंय सो एक एक एक, एक, एक प्रॉब्लेम सुद्धा सॉल्व करायचा मी प्रयत्न करतोय तोपर्यंत मित्रांनो जय हिंद जय महाराष्ट्र खूप खूप धन्यवाद